नमस्कार मित्र हो, माझं नाव निखिल सकपाळ. जर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, मुंबईला तर आलो, पण मुंबईला येताना गावाकडच्या काही आठवणी घेऊन आलो. म्हणजेच तुम्ही टायटल बघितला असाल, गावाकडे नमन होतं. तो नमन कधी होतं माहिती आहे का? आपल्या गंगाबाऊची हळद होती ना, हळद झाल्यावर बँजो वगैरे वाजवून त्याच्यानंतर रात्री नमन होतं. ते दुसऱ्या वाडीत होतं आणि ते हळद वगैरे वाजवून झाली आणि त्याच्यानंतरला रात्रीबरोबर आम्ही हळद वगैरे हे करून 12 वाजता गेलो ते नमन बघायला. तर आम्हाला वाटलं नमन अर्धवटच, म्हणजे गणगवळण झाले असेल आणि वर्क चालू झाला असेल असं वाटलं मला. पण नशिबाने गणच चालू होतं, गणगवळण वगैरे भेटलेली. आणि बोलतात ना, कोकणी माणूस आपले लोककला बघितल्याशिवाय राहवतच नाही. कोकणी माणसाला तसंच कोकणातली लोककला नमन किंवा जाकडी शक्तीतुरा ही बघायला जाणारच. ती रोज असू दे, रोज जाणार गावाकडची म्हातारी कोतारी तरुण पिढी. मला एक कौतुक वाटतं की मला अजून की आमच्या माझ्या वयाची किंवा अजून छोटी मुलं आमच्या आवडीने आपली लोककला जपतात आणि ती बघायलासुद्धा जातात. हे एक आमच्या कोकणातल्या माणसांचं खासियत आहे. आणि कोकणातलं नमन मी सुद्धा रात्री 12 वाजता आम्ही बघायला गेलो आणि बघून आलो आणि तीच व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. तर चला नमन बघायला जाऊया. परंतु प्रत्येक राज्य मिळालं नाही, याचा प्रयोग होतो.
आता तुम्ही विचार करा व या जमाला शरण या, यातच आपलं हित आहे. अरे बघा, मी पूर्णपणे विचार केला आहे. दादा चल देना
Yeah.
जरी चला किती माथ्यावर आलाय बघ अगं ए हिरा तारा अगं बाजारी येतेस ना गं चल तर हो चला तर बेगी बेगी बाजारी जाऊ उठा ग सयानो चला ग सयानो चला जाऊ बाजारा जाऊ मसूर बाजारला चला जाऊ या सखियानो जाऊ मसूर बाजारला I'm gonna make it.
अरे कट्याला ये तो लवकर आलो हां आयो थांब सुदामा थांब सुदामा थांब सुदामा तुझ्याच आलो मी आज भेटीला थांब सुदामा थांब सुदामा थांब सुदामा तुझ्याच आलो मी आज भेटीला गाई शोधता शोधता काजती लागली अंगाला हे गाई शोधता शोधता काजती लागली अंगाला माझ्या अंगाला माझ्या ह्या घातातून येता येता अरे माझी तांबू छोलली होती अरे तांबू छोलताना तांबू पळाली वरची छेपती करून ती पळाली ती फुले मी मागे ती फुले मी मागे अरे आता कळता 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 तांबू गेली एका मोठ्या भल्या दालीत अलता हा दाली गिरगाली दारीत गेल्यावर काय झालं माहिती भली मोठी दाळ होती भली मोठी भली मोठी दाळ भली मोठी दाळ असताना काय झालं माहिती काय अरे माझा वरती लक्ष गेला अरे होय अरे वरती लक्ष गेल्यावर एवढी भली मोठी कोंडाला पाणी तुटलं आणली होती पण थांबतो थांब अरे पाणी तुटल्यावर मी काय केलं आता 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 दालीवर तरलो आणि दाल कशी हलवली माहिती गड्डा गड्डा अरे गड्डा गड्डा हलवताना दली माझ्या खाज उतली रे अरे मला काय थांबला नाही अरे चिंताजी गोंधळ नव्हते असतील मग काय होत अरे फुलं होत असतील अरे बापरे बापरे अरे तुझ्या ह्या थांब माझ्या इमानतलावर माल ऐकता नाही बघ हे माल नको जिल्ह्यात बेकार अरे अरे माझ्या ही छिंदी आहे छिंदी छिंदीला हात लावायचा नाही बघ बघताय बघ आता आता अरे छान बघतो की मूर्ती तुली 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 अरे माझी ना दली भाज्यात असली अरे बाबानो मला हात कट्या मारला अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितलेली आहे कोणती ले सोला छत्र 108 गवळले अरे मग काय करायचं आपण त्या बाजारात झाले जाऊन देत ना अरे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे.
तिथून तर मावशी असे झोपलेले घरात ढेंगावर करून बाजूला हंडी होती दह्याची दुधाची लोण्याची आणि त्या माटा नाकातला अथवा लगन आहे म्हणून लगन आहे त्याचा खाली बघतो थांबताला दादा थांबताला थांब त्या माटाला दादा घातला ते सांगायचं तुला माता हात घातला हात घातला हात घातलं काय नुसतं दही लोणी सर्व काय आहे सर्व काय सर्व तिकडे जाऊया आपण हा दादा